नमस्कार द डिबेटच्या या आयच्या करावेळी तुमकां सगळ्यांक येवकार. विषय आहा तो झेडपी इलेक्शनाचो. इलेक्शन डिक्लेअर झाला, नोटिफिकेशन आयला, पूण म्हाका दिसता प्रश्न खूब तयार जाल्यात. पहिलो प्रश्न हो पार्टी लायन्साचेर करपाचो, ताका कांय जाण विरोध करतात. दुसरो प्रश्न आहा तो रिझर्वेशनाचो, जे रिझर्वेशन खंय तरी पॉलिटिकली मोटिवेटेड आहा म्हणून बोवाळ चल्ला. आणि तिसरो प्रश्न आहा तो डिलिमिटेशनाचो, ज्या डिलिमिटेशनाचेर सरकार खंय तरी विरोधकांक काबार करपाक सोदता असे आमदार जाहीर म्हणून उलोवपाक लागल्यात. किती असा नेमकी परिस्थिती आणि कितली खरे कितली फूट हजेरान भासाभास करतले, तीन मानेस सामने पहिले असतात त्यामुळे भाजपचे फुडारी आणि आमदार प्रमोदबाब सावंत, स्वागत तुमचे. दुसरे असा ते जो आम्ही झेडपी भीतर तांना ज्येष्ठ नेते म्हणून पळतात त्यो नेली रॉड्रिग्ज, स्वागत तुमचे. आणि तिसरे असा तुमच्या बरोबर जाणी ह्या एकूण सगळ्या प्रक्रियेविषयी आवाज काढला ते परवरेचे आमदार रोहन कवटे. हा नेलीबाब, सुरुवात तुझे कडच्यान करता. यो फर्मली ओपोज्ड इलेक्शन ऑन पार्टी लायन्स, नाव द नोटिफिकेशन इज आउट. वॉट आर द रिझन्स अँड वॉट डू यू फील आफ्टर द नोटिफिकेशन? आर यू हॅपी दॅट सम ऑफ युअर कन्सर्न्स हॅव बीन ॲड्रेस्ड, ऑर यू आर स्टील अनहॅपी? आय एम डेफिनेटली अनहॅपी बिकॉज आय हॅड व्हॉइस्ड माय सेंटिमेंट्स अँड रेझोल्युशन ऑल्सो. टू रेझोल्युशन्स ऑफ द जिल्हा पंचायत वॉज सेंट टू द गव्हर्नर अँड एव्हरी वन opposing the elections on party lines because I feel it defeats the autonomy and the 73rd amendment of the constitution. Grassroots bodies should always have bottom up approach. Now I feel it is a thing that is happening against decentralization, and there'll be top bottom commands rather than proper decentralization, which is in accordance with the Goa Panchayat Raj Act. Are you okay with the delimitation and the reservation that government has come out with? See, I have yet not gone fully into it because it's out just today. Yeah. But as far as most of the members are concerned of the South, most of them are not happy with it because certain places, you know, where there is no much OBC reservations, they are OBC is put, and you know, there is some ST. You are saying that the delimitation as well as the reservation, both are not convincing. That's what I got the feedback from most of my ZB colleagues. अजून किती म्हाका तुझी एक कॉन्स्टिट्युएन्सी पळयतनाच म्हाका जी स्ट्रायक झाली ती म्हणजे सुकूर. थंय म्हाका दिसता तीन कॉन्स्टिट्युएन्सीतले वेगवेगळे प्रभाग घेऊन एक कॉन्स्टिट्युएन्सी केल्या, अँड विच इज ऑफ टू अ लॉट. पळयतकी आता फायनली द पिक्चर इज क्लियर, एवरीथिंग इज आउट. वॉट इज युअर रिएक्शन अँड हाव अनहॅपी यू आर? महात्मा गांधी म्हणिल्लें पूर्ण स्वराज थ्रू ग्राम स्वराज म्हणून, म्हणजे प्रॉपर गव्हर्नन्स शुड बी फ्रॉम द लोकल गव्हर्नन्स, द गव्हर्नन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर, इट शुड बी फ्रीडम, कंप्लीट फ्रीडम. सरकार जेव्हा आयली विथ दॅट परिवर्तन वेव्ह विच आय एम कंटिन्युअसली सायटिंग इज वॉट वॉज द एक्सपेक्टेशन्स ऑफ द पीपल टू गो विथ. आज पहिले झाल्या डेमोक्रेसी हॅज बीन असाईड, डिक्टेटरशीप हॅज बीन कमिंग इन फुल्ली, आणि आमच्या विचाराप्रमाणे सरकारान असे हे केला की सरकार जे चित्ता त्या लोकांनी दे शूड अबॉइड बाय इट. अ ग्रासरूट वर्कर नॉर्मली बिकम्स अ पंच मेंबर अँड इज कनेक्टेड टू द पीपल ॲट ग्रासरूट लेवल ऑर अ ZP मेंबर. आता वेन यू ट्राय टू टेक इन टू कन्सिडरेशन पार्टी लाईन्स ऑर डू एनी अदर थिंग, यू टू फर्स्ट अंडरस्टँड द साईक ऑफ द कॉमन मॅन. जो मनीस त्या लेवलाचेर असता ही हॅज टू बी इंडिपेंडंट, म्हणजे ही हॅज टू डिसाईड फॉर द फ्रॉम द पीपल साईड. ही कॅनॉट फाईट विथ पार्टी लाईन्स वेर यू हॅव पीपल इन पॉवर, यू हॅव मनी अगेन्स्ट, अँड देर इज अ स्मॉल कॅन्डिडेट, अ गुड कॅन्डिडेट हु इज नॉट सिलेक्टेड बाय द पार्टी पर से, झालं ही इज आउट. So, where is the question of getting proper governance at the local body? Goa Panchayat Act 1994, last amendment झालं 2010. Last 3 वर्ष आम्ही सरकारकडे मागता की अमेंडमेंटची गरज असं, पंचायत्स हॅव चेंज, आयडेंटिटीज हॅव चेंज, वी नीड टू लुक ॲट इट. लेजिस्लेशन थंयच दौरला. पहिर पंचायत इलेक्शन जेव्हा झाले इतलं धळमळीत सगळे वाटलेले, परवरी त्यांना वाटलेले किती. आता सरकार इज रिअलाइज दॅट इफ दे कांट गेट इन टू एनी कॉन्स्टिट्युएन्सीज, समज म्हाका चिकन खावंक मेळना जाल्यार ती शागोती काढून वूड मिक्स करून आनी कित्याक घाल, पूण ती ताका खावंक दिवची न्ही, अशी कितें मेंटेलिटी आसा, वाट लावपाची मेंटेलिटी. आज ताणी तेंच केलां पंचायत इलेक्शनाच्या वेळार. दे वॉट डे डीड वॉज दे डिलिमिटेशन केलें, ते खंयच्या खंय केल्लें, पीपल केम आउट ऑन रोड्स, अँड आफ्टर दॅट डे सेट हॅन्सफोर्थ वीच वॉज सायटेड इन द असेंब्ली अवर बाय अवर एक्स सी एम मिस्टर मनोहर पर्रीकर की हाज्या फुडें ऑल इलेक्शन्स इन्क्लुडींग पंचायत वील बी हँडल बाय द स्टेट इलेक्शन कमिशन म्हणून. थंय यू टर्न जालोच, आणि आज परत जेव्हा डिलिमिटेशन आणि आयले दे हॅव गॉन अहेड विथ पार्टी लायन्स बाय द ऑर्डिनन्स विच वॉज नॉट रिक्वायर्ड. पार्टी लायन्स ऑर्डिनन्स रेज केले ते बरे असा, ऑब्जेक्शन्स वे आस्ट, ऑब्जेक्शन्स वे सायटेड,
ऑब्जेक्शनचा त्यांनी कोणाक विचारूक येणार काय ना, ऑब्जेक्शन वॉज जस्ट अ पार्ट अँड पार्सल ऑफ सम पेपर वर्क टू बी कॅप्ट रेकॉर्ड. ते त्यांनी दोरून दे हॅव गॉन अहेड विथ डिलिमिटेशन. डिलिमिटेशन एक्सरसाइज आय विल अगेन टॉक टू इन डिटेल लेटर आफ्टर माय कलीग प्रमोद टॉक्स, की त्यांनी ते किद्या खातीर केलं आणि कोणाच्या इंटरेस्टा खातीर केलं ते, बिकॉज पोरोरीम इज द नियरेस्ट एक्झाम्पल आय कुड सी ऑन द डिलिमिटेशन. इन अ नटशेल, दे ओनली आर ट्राय टू सी दॅट जय खंय जाता थंय आमी विजयी बाय हुक ऑर क्रूक वी शूड बी देर, बट एंड ऑफ द डे दे मे फेस द सेम ब्रंट वॉज वॉट हॅपन इन दिल्ली. किती दिसता सिरियस एलिगेशन आहात, पहिले ऑटोनॉमीचं 73rd अमेंडमेंटाचं, दुसरो डिलिमिटेशनाचो जय विरोधकांक काबार करपा खातीर डिलिमिटेशन केला, आणि तिसरो सेम रिझर्वेशनाचो. हाऊ वूड यू रिप्लाय टू दॅट? पहिलो विषय की जिल्हा पंचायत इलेक्शन्स पार्टी लायनीचेर घेवप. हांव पयलीं म्हणटा की पार्टी लायनीचेर कित्याक घेवप न्हू अशें हांकां दिसता, कारण आमी पळयता की फाटली 3 जिल्हा पंचायत टर्म्स झाले, जेन्ना फाटली 3 फावटी जिल्हा पंचायत निवडून आयले, खरेंच ज्या 3 ॲक्च्युली गोंयांत 2 टायर सिस्टीम, पंचायत आणि जिल्हा पंचायत, मदीं तालुका पंचायत ना. ओके, ही खरेंच विकासा खातीर उपयोगी पडल्या काय किदें, काय हितूर डेव्हलपमेंट कांयच जावना, कारण हे आम्ही लागच्यान पळयलां. कारण लास्ट इन जिल्हा पंचायत म्हणजे पप्पा हे जिल्हा पंचायत मेंबर असलेले, आणि विकासाची डेव्हलपमेंटाची कामां जी असा ही करपा खातीर किंवा त्यांना पॉवर्स दिवपा खातीर, आय थिंक जेडपी मेंबर नेलिशीज एग्री विथ मी ऑन दीस पॉईंट, कारण त्यांना पॉवर दिवपाच्या बाबतीत किंवा डेव्हलपमेंट कामाच्या बाबतीत जर अपोजीट लायनीचे सरकार असत किंवा बाकी जर अपोजीट कोण बसलेलो असत जाल्यार त्याच्यावर कितलोसोच अन्याय जाता त्याच्या खातीर. आणि पार्टी लायन्सचे केलं व पॉवर्सचा प्रश्न सुट्टा, ऑफकोर्स सुट्टलो जेव्हा सेम पॉवर्स जर आले किंवा खंय दुसरी पॉवर जरी आले जाल्यार ते एक युनायटेड ग्रुप जो उरतलो, दे कॅन फायट्स. हांगा किती आता हांगा फक्त रस्सी खेच करपाक हो बसतलो तो बसतलो, हितूरच ते फाल्यां सकाळी त्यांच्या मदींच जो सगळो डिस्प्यूट जो असा हो जायत वयता. त्याच्या खातीर हो पॉवर जो असा म्हणजे त्यांना पॉवर मेळपा खातीर डेव्हलपमेंट जावपा खातीर हो विषय सुट्टलो. दुसरो उरता उरलो डिलिमिटेशनचो. तप जेन्ना आम्ही म्हटले की इक्वल जावपाक जाय, ज्यो 30 आणि 20 असिल्ल्यो गोंयांत खंय तरी प्रोपोर्शनेट असपाक जाय, दोनीकडे 25-25 जावपाक जाय. त्या खातीर फोंडा तालुका जो असा हो फोंडा तालुका नॉर्थातल्यान साऊथाक गेलो, आणि तेवटेन 25 आणि हेवटेन 25 जाल्यो, म्हणजे 50 कॉन्स्टिट्युएन्सीस जाल्यो 25-25 इक्वल. त्या वेळार म्हाका दिसता खंय तरी हे नंबरींग परत करता आनी परत नवीन पंचायत ऍड झाल्यो काही बाबतीत. काही बाबतीत डिलिमिटेशन करताना फाटल्यान काय पॉलिटिकल अंतस्थ हेतू आशिल्ले बी अशें ना, डिलिमिटेशन प्रामाणिकपणान सामके नितळ मनान केला सगळे. हे जे असा दॅट इज कन्सर्न पंचायत डिपार्टमेंट अँड इलेक्शन कमिशन ह्यांच्यानी केलं. सरकाराचं काय हात ना, म्हणजे सरळ सरळ असा की पंचायत डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ पंचायत म्हणता की मुद्दम विरोधकांक काबार करपा खातीर हे केलं म्हणता. ते रोहनाची चूक असा, रोहन जसे समजता पण न्ही, म्हाका सांग रोहन अपक्ष निवडून येला खरें म्हणलं त्याका कळपा जाय. तो म्हणटा निवडून फाटले फावटी पार्टी लायनीचेर जेन्ना इलेक्शन्स झाले थंयसर जिल्हा आपलो काँग्रेसूय असले बीजेपी असले लोकांनी रोहनाक निवडून काढला, म्हणल्या उपरांत रोहनाक कळपाक जाय की बाबा आताय जर बीजेपी असतले काँग्रेस असतले MGP असतले आणि कोणी असतलो थंयसरूय रोहना सारखो ज्याका कॅपेबिलिटी असा सगळ्या कडे सगळी पॉवर असा. कितले पार्टी लायन्स केले तरी रोहना सारखो उमेदवार जिकून येतलो तसे म्हणतो. जशी ते फाटले फावटी जसो निवडून येला ओके त्या पद्धतीचे जर कॅपेबल असत पॉवर असत जाल्यार तो येऊ शकता. कित्याक येऊ शकणार पार्टी लायन्स तो म्हणतो वाय नॉट. वाय आय एम आस्किंग अ सिंपल क्वेश्चन, वाय पार्टी लायन्स? तू पार्टी लायन्स करता जाल्यार पयले एंटी डिफेक्शन लॉ जाग्यार घाल, असा तुमचा जाग्यार कायदो. सो फाल्यां जो निवडून येता मनीस ताका मागीर म्हणप की वी हॅड सपोर्टेड हिम एंड नाव यू मेक काम येना तुझी कामां जावची ना, म्हणजे ज्या वाड्यार मनीस निवडून येता थंय पार्टीचे लोक नासता. पीपल वोट फॉर द पर्सन हू इज वर्किंग फॉर दॅम इन द कॉन्स्टिट्युएन्सी. जसं प्रमोदान म्हणलं आय बीन वर्किंग सेल्फलेसली फॉर सो मेनी इयर्स, मे बी दे थॉट अ मँडेट वॉज विथ मी बिकॉज ऑफ दॅट अँड दे थॉट आय वूड बी डिलिव्हरिंग अँड विच आय हॅव डिलिव्हर्ड टील डेट. आय हॅव केप्ट द एक्सपेक्टेशन्स ऑफ माय पीपल. सिमिलरली हांगा पार्टी लायन्स एज पर युअर नॉर्मल कॉन्स्टिट्युशन इज ओनली एट पॉलिटिकल पार्टीज एट लेजिस्लेचर लेवल, नेवर एट ZP. पंचायत ॲक्ट डज नॉट साइट इट. तुझे ZP पहिलं तुझे जेव्हा आलं 1996 after the panchayat act, it has not given any citation of party lines. So it is connectivity to grassroots, number 1. Number 2 is government trying to say, indirectly dhamki ki
तू येवटेन यो ना तुझे कामाक करना विच इज हॅपनिंग एट द लेजिस्लेटिव्ह लेव्हल. तुम्ही म्हणलं आता की तू येवटेन राव नाही काम जावचे ना. किती जावता असताना तू पार्टीच्या चिन्हाचे नाव मागीर आम्ही कोणाक योच म्हणा आणि यो म्हणपाक नका म्हणून तरी हे डेव्हलपमेंट म्हणता आणि नो जावकूच ना म्हणता पण डेव्हलपमेंट झेडपी लेव्हल. झेडपीक समज 30 कॉन्स्टिट्युएन्सी इन नॉर्थ गोवा गेट्स अ ॲन्युअल बजेट ऑफ 6 crores म्हणजे सगळ्यांक इक्वली पार्टी न पळता त्यांच्या भीतर जरी पार्टी आशिल्ली पण जेव्हा 30 जणांचे प्रेस कॉन्फरन्स झाले 27 जण आले 3 जण आले ना कित्याक दे थॉट दे वेर पार्टी ऑफ द रुलिंग साइड. सो 27 पीपल ऑफ नॉर्थ गोवा झेडपीज रिप्रेझेंटेटिव्ह हॅव वॉइस देअर ओपिनियन अगेन्स्ट पार्टी लाईन्स इज इंट इट अ वेटेज. म्हणजे सरकारक हे ऐकूपचे डेव्हलपमेंटाक जेव्हा पैसे देणार दे कॅनॉट टॉक. अँड लास्ट थिंग एज फार एज पर्वरीम इज कन्सर्न्ड आय कॅन से दॅट दे हॅव प्लेड विथ पर्वरीम. सुकूर भाग पयर डिलिमिटेशन झाले एज फार एज कॉन्स्टिट्युएन्सी आर कन्सर्न्ड माझ्या मनासारखे जावपाचो प्रश्नच येना. खंय तरी लिंक असा जॉईन असा थंय त्यो करपाक जाय न्ही. आता म्हणजे हरवळे इज जॉईन इन द 70 कॉन्स्टिट्युएन्सी खंय तरी त्याला कनेक्शन असतले. म्हणजे voting population. Of course. My voting population and geographical boundaries. My Sukur, one of the biggest panchayats of Porvorim, which they thought is not nowhere where they are close to, they have today combined it with Saligaon, Parra and Giri. जे सालिगाव पर्रा आणि गिरी जे लोक राहतात आणि सुकूरचे राहतात त्यांनी आज डिबेट पळतकर त्यांचे पहिले डोळे ओपन जातले की हे नाटक किती काय म्हणून. पॅना दी फ्रांक अँड सल्वादोर दी मून हॅव बीन केप्ट एज इट इज. आता रिझर्वेशन केले वुमेन ओबीसी तुम्ही एक्झिट पोल युअर 100% शुअर म्हणजे वो रिझर्वेशन ज्या विरोधात असा 27% रिझर्वेशन दिवपाक जाय 12% एसटी दिवपाक जाय 33% वुमेन दिवपाक जाय. वुमेन ओबीसी दिल्ली असा बरी गोष्ट दिल्ली असा पण तुका हा आता तुझ्या एक्झिट पोला प्रमाणे एंट्री पोलूय सांगता वुमेन ओबीसी इज तुका म्हणतात ते इज वेलकम बट दिस वॉज डन विथ अ माल इंटेन्शन. हा तुझी एक्झिट पोला भाषेन एंट्री पोलाचं सांगता ह्या फॅमिली राज्य जातले मिनिस्टराची खंयची तरी बायल थंय उबी रावतली खंयची तरी बायल मिनिस्टराची बायल रावतली नेबरिंग कॉन्स्टिट्युएन्सी नेबरिंग कोण मिनिस्टर आसा तांची बायल रावतली थंय उबी आणि ती रावली ना जाल्यार म्हजी चुकतली. रावली जाल्यार यू हॅव टू क्रेडिट मी इन द नेक्स्ट हे की हांव सांगितलं युअर एंट्री पोल वॉज करेक्ट एंट्री पोल वॉज करेक्ट. दिस वॉज तू म्हणता की तुगेले सुकुरात जे केला ते फक्त एका मिनिस्टराच्या बायले कॅन्डिडेटच्या दिवपा खातीरच केला सामकी. आणि प्रोमोट इज ट्राय टू आम पण विमेन वी आर ट्राईंग टू प्रोमोट विमेन एम्पॉवरमेंट. सो देर इज नो वे विमेनूय जाय रिझर्वेशन जाय ओबीसी जाय सगळे जाय बरं असा पण फॅमिली राज नाका. फॅमिली राज नाका ताजो जो मुद्दो असा की तुमकां पॉवर्स मेळनाशिल्ले फंड्स मेळनाशिल्ले यू बीन कन्सिस्टंटली सेईंग दीस. तुमच्या प्रत्येक मिटींगे उपरांत तुमकां मेजर इश्यू तो असतो की तुम्ही फंडय दिनात पॉवर्सय ना काम करप कित्याक आणि आमकां निवडून कित्याक दिल्या का म्हणून. वन्स यू इट इज ऑन पार्टी लाईन्स at least you will have a direct connect with either the ruling or opposition and you can address your issues better and they will be solved. You believe in that argument? See, today this party will be there, tomorrow some other political party. But my thing is, it's a constitutional body. So as per the constitution, we should get what is mentioned in the schedule 11 of the constitution. Whatever subjects you devolve, why you all are forming parallel bodies? Not that Zilla Panchayats are not required. Other states, 3 tiers, but still they are given. You give the powers first, then you can have the elections on party lines. What guarantee is there that tomorrow, after it is on party lines, we will get the powers? See, I am not for any political parties or anything. I am talking in a general, as per the constitution, as per the Panchayat Raj Act. So what I feel is that what you all devolve the funds, so functions the and functionaries. Whether government, whether government is well within its powers to do this or no. The political will is not there because they are saying that Goa is a small state, the football ground is small, the players are too many. Then you all should have, first only scrap the Zilla Panchayat. It's like when you have 3 children, you say, I cannot afford to give feed the 3rd child. You'll just throw it on the street. That's not correct. Whatever is in the parameters, whatever is as per the constitution, you give us. According to what I feel is that they have to first give the powers.